मध्ये काय कुठल्या स्टेजला झालं होतं ते सगळे मनाची कॉपी समजा सबमिट केलेच आहे. आता मागचं टेंडर रद्द झालं ना? नाही नाही, नवीन आता काय झालं, मागच्या 50 लाख रुपयाचे जिल्हा परिषद तसेच आहेत. ते 50 लाख रुपये गेलेले नाहीत, ते तसे आधी जिल्हा परिषद करून आहेत. ते अखंडित निधी आहे आणि त्याला प्लस करून आता 13.90 कोटी टोटल इस्टिमेट तयार झाले आहे. मागचं जे टेंडर होतं त्याचं ते रद्द झालं का? आता ती वर्क ऑर्डर झाली होती, ते रद्द झालं नवीन. आता नवीन नवीन सगळं नवीन DSR प्रमाणे नवीन झालेलं आहे. आणि इमारत ही फर्निचर सह इमारत आहे. रद्द किती झाले पाहून उद्घाटन केलं ते नवीन? नाही नाही, त्याला काय केलं, थोडक्यात नवीन मंजुरी थोडक्यात ते नवीन DSR बदलले सगळं 2-3 वर्ष झालं. त्यामुळे त्या इमारत पहिले एकदा रद्द झालं, नंतर परत एक प्रस्ताव झाला ते पण रद्द झालं. ते रद्द झालं दोन वेळा, ते इमारत रद्द. नाही नाही, दोन वेळा नाही, आपली पंच समितीचं जे रद्द झालं म्हणजे त्याला त्याच ह्या ऑर्डरमध्ये दिलंय की त्याचा संदर्भ सगळा याच्यामध्ये आहे. मागच्या संदर्भ सगळा आहे, तो संदर्भ घेऊनच जे पैसे शिल्लक होते पहिले 4.9 कोटी लक्ष होतं आपलं, ते सगळं पकडूनच आहे तुम्हाला. 13.90 कोटी नाही नाही, आता ती जागेचं झाली होती महसूल, ते सगळं त्याचा सातबारा पण परत जिल्हा परिषदच्या नावाने परत सातबारा झालेला आहे. पुन्हा झाला महसूलचा सातबारा रद्द होऊन तो सातबारा पण पुन्हा जिल्हा परिषद नावाने झालेला आहे. ही जी आता इमारत आहे आपली, ही 31,000 स्क्वेअर फूटची इमारत आहे. 31,000 2 मजली इमारत आहे. खाली प्रशस्त पार्किंग आहे, त्याच्यामध्ये वाहन पार्किंग आहे, सुरक्षा व्यवस्था आहे. पहिल्या मजल्यावरती गटविकास अधिकाऱ्याचं केबिन आहे, सभापतीचं केबिन आहे, उपसभापतीचं केबिन आहे. त्याच्यासह आपले जे विभाग वेगवेगळ्या ठिकाणी होते, अर्थ विभाग आहे, सामाजिक न्याय व्यवस्था आहे, शिक्षण, आरोग्य, ग्रामीण पाणी पुरवठा, बांधकाम, पशुसंवर्धन, मनरेगा, महिला बालकल्याण, छोटे पाटबांधारे विभाग असेल, DRDO असेल, संगणक कक्ष, ही सगळी प्रशस्त अशी इमारत होती. त्याच्यानंतर दोन सभागृहसुद्धा आहेत. एक पहिल्या मजल्यावर सभागृह आहे, एक स्वतंत्र मोठं, एक दुसरं एक 800 याचं ते एक पण मोठं बौद्धिक सभागृह आहे. आणि हे करत असताना एक पहिल्या मजल्यावर आहे आणि एक सेकंड किती आहे ते स्क्वेअर फूट? 800 क्षमता असलेलं सभागृह दिले सर, तुम्हाला दिले सर.